मराठी मालिका चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारत आजवर प्राजक्ता माळीने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. ती इथवरच थांबली नाही, तिने सूत्रसंचालनाची धुराही उत्तमरित्या सांभाळली. महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ती उत्तम पद्धतीने करते. ती उत्तम नृत्यांगणाही आहे. पुण्यामध्ये तिचे डान्स क्लास देखील सुरू आहेत. शिवाय आता ती एक व्यावसायिकाही आहे. काही महिन्यांपूर्वीच प्राजक्ताने स्वतःचा ज्वेलरी ब्रँड सुरू केला आहे. उत्कृष्ट काम करणारी या अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. प्राजक्ताने चक्क स्वतःचा एक आलिशान फार्म हाऊस तयार केला आहे. तिने कर्जत मध्ये निसर्गाच्या कुशीत फार्म हाऊस उभारलं. तिने या फार्म हाऊस चे फोटो पोस्ट करत याबाबत माहिती दिली होती. या फोटो मध्ये तिचं फार्म हाऊस किती मोठं आहे याचा अंदाज आला. शिवाय फार्म हाऊसच्या अवतीभोवती हिरवागार निसर्ग आहे. आलिशान फार्म हाऊसच्या शेजारी सुंदर झाड आणि आजूबाजूचा परिसर तिने सजवला आहे. प्राजक्ताने आता तिच्या फार्म हाऊसचे आणखी काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या कुटुंबासह या फार्म हाऊस वर पोहोचली. इथे तिने निसर्गाच्या सानिध्यात खूप धमाल मस्ती केली. प्राजक्ता तिच्या फार्म हाऊस जवळ असलेल्या धबधब्यांजवळ कुटुंबियांना घेऊन गेली. तेथील काही फोटो तिने इंस्टाग्राम अकाउंट द्वारे शेअर केले आहेत. तिने फोटो शेअर करत म्हटलंय, निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला खूप बरं वाटतं, पण कुटुंबासह निसर्गाचा आनंद लुटणं अधिकच उत्तम. खानदानातील सर्वात मोठं कर्ज घेऊन फार्म हाऊस तयार केल्याचं प्राजक्ताने म्हटलं होतं. याआधी प्राजक्ताने पुण्यातही स्वतःचं घर खरेदी केलं. आता तिने शेअर केलेल्या फोटोंना नेटकऱ्यांची अधिकाधिक पसंती मिळताना दिसत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.